नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे. कुणी पक्षातून बाहेर पडलं म्हणजे पक्षाला काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटील आणि संपूर्ण भाजप पक्षाला कळेल, असं म्हणत त्यांनी भाजप आणि फडणवीसांवरती जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले होते की हिमालयात निघून जा, आता मी तेच बघतो हे हिमालयात जातात की नाही, असा चिमटा देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी काढला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपाची पिछाट झाली आहे. पारंपरिक मतदारसंघ देखील भाजपाने यावेळी गमावला आहे. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भाजप नेतृत्वाच्या अहंकारामुळेच ही वेळ आली आहे, अशा शब्दामध्ये एकनाथ खडसे यांनी टेकास्त्र सोडत भाजपवरती हल्लाबोल केला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे, या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मतदारसंघातील जागा देखील गेली आहे. ही नागपूर मतदारसंघातील जागा केवळ यांच्या अहंकारामुळेच गेल्या असल्याचा दावा देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे. यांना आत्मचिंतन करण्याची गरज नाही. आता राज्यामध्ये भाजप पक्ष पूर्णपणे संपुष्टात येणार असल्याचं देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हणत भाजपवरती हल्लाबोल केला आहे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ ते एकनाथ खडसे यांच्या भूमिकेबद्दल आणि विरोधी पक्ष भाजपाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.